सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळालेली नाही, ती लवकरात लवकर मिळावी असं निवेदन मातंग एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आलं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 5वी ते 10वी विद्यार्थ्यांना सन 2019-20 आणि 20-21 या सालातील सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे बहुजन विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक अडचण निर्माण होत आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा मातंग एकता आंदोलनाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा युवक अध्यक्ष महेश लोंढे यांनी दिला आहे. मी महेश भैरू लोंढे, मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष. गेल्या 2-3 वर्षापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नाही या पालकांनी तक्रार आमच्या संघटनेकडे केली. त्याबद्दल आज आम्ही शिक्षणाधिकारी यांना जाब विचारून त्यांना आज निवेदन दिलं आहे. त्यांनी या 2 दिवसात लेखी निवेदन दिलं आहे आम्हाला, लेखी बोललं आहे की आश्वासन दिलं आहे आम्ही 2 दिवसात शिष्यवृत्ती जमा करू, आणि तसं न झाल्यास मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यावेळी मातंग एकता आंदोलनाचे उपाध्यक्ष नितीन साठे, शहराध्यक्ष शशिकांत तांबे, राम जाधव, निखिल पवार, अभिजित डोलारे, माऊली जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.